विद्यार्थी मित्रांनो आता म्हणतो आपण फेजेस एंड एटम्स वाक् प्रचार। जे वाक् प्रचार असतात तीन प्रकार आपण प्रकार पहिला दुसरा आणि तिसरा असे पाहूया। बघा प्रत्येक भाषेत वाक्प्रचाराचा वापर केला जातो। वाक्प्रचाराच्या वापरामुळे भाषेचे सौंदर्य वाढत असते। वाक्प्रचाराचे खालील तीन प्रकार पडले असतात। काही प्रकार पडतात ते आपण आता पहिले याचा कॉन्स्ट्रॅक्ट वाढून घेऊ। आपण लाईट थोडा कमी दिसते विद्यार्थी मित्रांनो। थोड़ा लाइट जास्त बघा। या प्रकारचा टू व्ही अ फ्रेजेस असते। वाक्यात उपयोग करील असताना सुरुवातीला असलेला टू काढून टाकावा। या वाक्प्रचारामध्ये आलेले मुख्य क्रियापदाचे दिलेल्या वाक्याच्या काळानुसार बदल करावेत। या गटात वाक्यप्रचाराला असेल तो क्रियापद असते। या अर्थाचा संदर्भ ओळखून त्याचा काळ ठरवावा। काही काळात कालवाचक क्रियाविशेषणे काळ ओळखण्यासाठी मदत करतात। अपूर्ण काळ असेल तर त्या काळ व करता यानुसार योग्य ते टू व्हीचे रूपे वापरायचे। एम इज आर वॉज वेअर शाल बिल याप्रमाणे। या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल वापरावे। पूर्ण काळ असेल तर काळ हा व करता यानुसार योग्य तो टू हॅव चे रूपे म्हणजे हॅव हॅज हॅड हे तीन रूप टू बी टू हॅव ची रूप असतात। यांना तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिकल करावे म्हणजे व्ही थ्री करावं कळलं। आणि आय एन जी वर सिजत करायचं। आणि तिसरा प्रकार एकदम साधा आहे। या प्रकारात प्रथम टू काढून टाकावा। मुख्य क्रियापदात दिलेल्या वाक्याच्या काळानुसार रूप घ्यावे। या वाक्प्रचारास आलेल्या वन्स या ठिकाणी वाक्यातील कर्त्याचे षष्ठी रूप लिहावे म्हणजे पहा एक्झाम्पल आर माय अवर युअर युअर्स हिज हर इट्स एक्सेट्रा। वाक्यात वन सेल्फ असेल तर त्यास वन सेल्फ ऐवजी कर्त्याच्या लिंग वचन आणि विभक्तीअनुसार बदल वाक्प्रचारात करावे। माय सेल्फ अवर सेल्फ युअर सेल्फ अवर सेल्फ हिम सेल्फ हर सेल्फ इट सेल्फ एक्सेट्रा। अशा प्रकारे तीन प्रकारचे बदल असे नियमाप्रमाणे करायचे असतात। पण त्यांना टेन्स ओळखता आलं पाहिजे। प्रकार तिसरा पाहता। या प्रकारच्या फ्रेजेस मध्ये सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापदास नसत त्यांना जसेच्या तसे काही बदल न करता वाक्प्रचार वापरावे। फॉर अ व्हाइल अ ग्रेट डेल ऑफ एक्सेट्रा। अशा प्रकारे काही वाक्प्रचार वापर इथं करण्यात आलेले बघा। हिट टू टू लुक ऍट इट इट कॅरी ऑन चालू ठेवा। टू टीच अ लेसन त्याला पनिश करा म्हणजे टू डिफेंड अपॉन अवलंबून असणारा। टू पॉइंट आउट टू बी यूज टू बी प्राऊड ऑफ। अशा प्रकारचे वाक्य इथं वापरण्यात आले ते आपण पाहूया। बघा द चाइल्ड इज अ लुकिंग ऍट द डॉग क्रूसली सी कॅरीड ऑन हर रीडिंग दे डिसाइडेड टू टीच अ लेसन टू देअर एनिमी। अ फार्मर्स हॅड टू डिपेंड्स अपॉन द रेन इन द ओल्ड टाइम द टीचर्स पॉइंटेड आउट माय मिस्टेक इन रायटिंग द गोपाल इज एबल टू स्पीक इन इंग्लिश धीरा यूज टू सीट नियर सिनेमा हॉल वी वेर प्राउड ऑफ द ग्रेट क्रिकेटर सचिन तेंडुलकर। अशा प्रकारे बघा या 9 च्या 9 वाक्प्रचार आपण या 9 च्या 9 वाक्यांमध्ये वापरण्यात आले। तुम्हाला चांगल्यापैकी समजेल की हे वाक्प्रचार कसे वापरले गेले काळानुसार। टू डू वन्स बेस्ट टू कीप वन सेल्फ टू होल्ड वन्स ब्रीथ यांचे वापर पाहू आता खाली बघा। हॅरी हेल्ड हिज ब्रीथ व्हेन ही सॉ अ
cobra in front of him. You should keep my secret to yourself. We are going our best to get success in a examination. For a while, great deal of in the front of and present. The Smithy waited for a while near my house. The children's are great deal of mangoes in Ratnagiri. There is a beautiful garden in the front of my school. We were living in a hostel at a present. अशा प्रकारे ही सुद्धा वाक्प्रचार वापरण्यात आले. पुढचे आता वाक्प्रचारांचे अर्थ आणि मीनिंग आपल्याला माहिती असायला पाहिजे. ते पुढे दाखवण्यात आले. आता आपण ऍटम्स अँड फ्रेजेस चांगल्यापैकी इथं देण्यात आले. बघा काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. टू टेक टू वन्स हिल्स फड गार्डनिंग हाय टाइम योग्य वीड हीटर अँड थिएटर इकडे तिकडे होल्ड ऑन चालू ठेवणे बाय हुक बाय ऑर बाय कुक कुठल्याही परिस्थितीत ऑन द हॉरिझॉन हॉरिझॉन्स बघा इथं दिले शेती जानवर टू सेल लाईक नॉट केक्स झपाट्याने हाऊस टू हाऊस घरोघरी फॉलो स्वीट सट म्हणजे स्वीट म्हणतात अनुकरण करणे फ्री हँड मोकळी बोझम फ्रेंड जिवलग मित्र फ्रॉम हँड टू माउथ विपना अवस्था इन फुल सेविंग जोमात जोशात इन अ जनरल सामान्यपणे साधारणपणे गेट इनफ उत्तीर्ण पास होणे गेट अ गोईंग सुरुवात करणे टू गेट रीड ऑफ च्या पासून मुक्त होणे गिव अप सोडून देणे गिव अवे टिकून टाकणे टू गो अहेड चालू ठेवणे टू मेक गुड भरून काढणे अ ग्रेट डील ऑफ खूप अ बिग गन महत्वाची व्यक्ती बेटर हाफ अर्धांगिनी बायको हाफ हार्डेड मनापासून न केलेले अप टू डेट अद्यायत इन लिव्स ऑफ च्या ऐवजी कम टू लाइट उजेरात येणे लक्षात येणे इन द लॉन्ग रन परिणामी लुक डाउन अपॉन पान उतारा करणे कमी लेखणे लुक फॉरवर्ड आशेने पाहणे लुक फॉर शोधणे लुक इन टू लक्ष देणे ऍट अ लॉस तोट्यात जाणे लॅम्सम एक करणे पुढचं लायन्स शेअर प्रमुख सहभाग सिंहाचा वाटा लायन्स शेअर त्याचा
सिंहाचा वाटावा त्याच्यात असं म्हणतो ना आपण वाक्प्रचारामध्ये. टू गो मॅड माथे फिरणे, टू मेक अ फन ऑफ मस्करी करणे, टू मेक अ आउट समजणे, अप टू द मार्क लक्षात ठेवण्याजोगा, अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ जीवन मरण्याचा प्रश्न, अत्यंत महत्वाचा प्रश्न, अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ माझा जीवन मरण्याचा प्रश्न आहे असं म्हणतो तेव्हा हे वाक्यरचना आपण वापरू शकतो. बाय ऑल मीन्स निश्चितपणा, इन द मीन टाइम दरम्यान, त्या दरम्यान इघडलं असं सांगताना प्रसंग सांगताना वापरत होतो. टू थ्रोन डस्ट इन वन्स आईज धूळ फेकणे, टू टर्न अ थिप इयर्स टू दुर्लक्ष करणे, ॲट युअर अर्ली कन्व्हिनियन्स लवकरात लवकर, इझी मनी सहज साध्य पैसा, टेक इट इझी मलाला न लागून घेणे, टेक इट इझी, टू इट हंबल पाय मुंग गिरडून गप्प बसणे, टू गिव इफेक्ट टू कार्यान्वित करणे, टू मेक अ मेस गोंधळ करणे, टू ब्लो वन्स ओन ट्रम्प्ट स्वतःची टिमकी वाजवणे, टू गो टू द डॉग्स नाश होणे, टू कन्सेंट्रेट ऑन लक्ष केंद्रित करणे, कॉन्सन्ट्रेट ऑन, टू कन्ग्रॅज्युलेट ऑन अभिनंदन करणे, कॉन्ग्रॅज्युलेट, टू कॉन्ट्रीब्यूट टू मदत करणे, कॉन्ट्रीब्यूट करणे, टू डिसाइड टू डिटेक्टिव टू अर्पण करणे, व्यथित करणे, टू इज एलिजिबल फॉर पात्र ठरणे, योग्य असणे, इज एलिजिबल म्हणजे तो पात्र आहे त्याला, त्या तो अटी टर्म्स अँड कंडिशन बसतो सांगते. पुढं अशा प्रकारे आपल्या फ्रेजेस अँड ॲटम्स बघा अजून दिलेले आहेत विद्यार्थी म्हणून जेवढ्या जेवढ्या फ्रेजेस अँड ॲटम आपण केल्या तेवढ्यात उत्तमात उत्तम आपल्याला इंग्लिश बोलता आणि समजेल. टू बी अ ग्रेटफुल टू ऋणी असणे, टू बी अ अग्लिटी ऑफ दोषी ठरणे, टू बी अ ओव्हर वेल हेम विथ ची परवानगी अति परमावधी किंवा अतिशय जास्त येते, टू प्रोव्हाइड फॉर पुरविणे, गिव अँड टेक देवाणघेवाण, टू बाईड गॉड बाय निरोप घेणे किंवा देणे, हँड इन हँड सलोख्याचे, गो टू ऑन द फूट पायी जाणे, टू ब्रिंग अबाउट दळून आणणे, अ लॉस वन्स अ बॅलन्स तोल सुटणे, कीप द बॉल रोलिंग वाटचाल करणे, टू बँक अप अवलंबून राहणे, टू स्टँड ॲट बे बाय करणे, वैर नाहीसे होणे, टू बिअर इन माइंड लक्षात ठेवणे, बिअर विथ समजून घेणे, बीट अबाउट द बश विषयास सोडून, विषयाला सोडून बोला, बीट अबाउट द बश, बेड ऑफ रोज ऐशाराम केला खैशाल कुड चेंडू ने करणे, ऐशाराम करणे, आईस पैस एन्जॉय त्याच्यात, ऑन बिहाफ ऑफ च्या वतीने, टू बेल द कॅट मांजराच्या बड्यात घंटा बांधणे, टू बेल ॲट द कॅट बिलो द मार्क निकुष्ट, बेंड अपॉन ग्रहण करणे, बिटवीन यू अँड मी दोघात, बिटवीन द डिव्हिल अँड डीप सी कात्रीत सापडलेला, बियर ऑफ सावधपणा,
बर्ड्स ऑफ द सेम फीदर्स, समान रुत्ति. टू किल टू बर्ड्स विद द वन स्टोन, एक दगड़ा दोन पक्षी मारने. पुट डाउन, लिहून ठेवणे. टू पुट इन टू प्रैक्टिस, प्रत्यक्षात आणणे. फ्रॉम ऑल कोल्ट्रीज क्वार्टर्स, सर्व बाजूंनी. टू बर्निंग क्वेश्चन्स, ज्वलंत प्रश्न. बर्निंग क्वेश्चन्स. ऍट एनी रेट, काही झाले तरी. आउट ऑफ रीच, आउट ऑफ रीच टावर आहे ना, मर्यादा बाहेर गेला तो. इन द डार्क, अज्ञात. आउट आउटडेटेड, कालबाह्य. कालबाह्य. डेट लेटर, न दिले गेले पत्र. डेट स्टॉक, शिल्लक माल. डेट विथ, संबंध राखणे. डेट इन, व्यवसाय. डिस्पोज ऑफ, काढून टाकणे किंवा विकणे. टू डू वे विथ, पुरे करणे, सुटका करणे. विल डू, टू डू सुरक्षित असणे म्हणजे सेफ. अ डॉग इन द मॅनर, आपणही उपाशी आणि दुसऱ्यातही खाऊ न देणारी वृत्ती असलेला. अ डॉग इन इज मॅन, डॉग इज मॅनर इन द मॅनर. आउट ऑफ डोअर, चाकुरी बाहेर, चकुरी बाहेर. डाउट माइंड, दिव्य मनस्थिती म्हणजे दिव्य मनस्थिती. तो डाउट माइंड आहे त्याचा. बियॉन्ड डाउट, संशय करणे, कल्पने पलीकडे तो विचार करतो तो. पुट डाउन, टू पुट, टू पुट डाउन, पाय ओढणे. टू बी डाउन विथ, ने बेजार. ऍट द मनी ऑफ, च्या स्वाधीन. टू माइंड वन्स बिझनेस, चवळा ढवळ करणे. टू बी ऍबसेंट माइंडेड, विसराडू. टू मेक द मोस्ट ऑफ, फायदा घेणे. इन मोशन, गतिमान. मेक अ मोर, जागणे. टू फेस द म्युझिक, परिणामाची तयारी. अ नॅरो एस्केप, थोडक्यात सुटका. बाय नेचर, मूळ निसर्ग, निसर्गत. फार अँड नियर, सगळीकडे. टू द नीडफुल, काम करणे, योग्य ती मदत. टू नीप इन द बड, समूह नष्ट करणे. गॉट फॉर नथिंग, निकामी, फालतू. ऍट शॉर्ट नोटिस, अल्प मदत, थोड्या अवधीत. इन द नट शेल, थोडक्यात. अंडर अंडर अँड ऑब्लिगेशन, मेहर म्हणून, मेहरबानी म्हणून दिलेलं ते. अंडर द ऑब्लिगेशन मध्ये. एव्हरी नो ऍट देम, पुन्हा पुन्हा. टू ग्रेट, टू अ ग्रेट एक्सटेंट, मोठ्या प्रमाणात. टू ग्रेट एक्सटेंट. लॉस साइट ऑफ, नजरेतून सुटणे. स्लिप ऑफ टंग, अन सावधानाने बोलणे. इन स्पाइट ऑफ, एवढे नसूनही. टू स्टिक व्हेन द आयर्न इज हॉट, तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेणे. अंडर द सन, पृथ्वी तलावर. टेक इट फ्रंट मी, मी सांगू शकतो, मला असे वाटते.
टू टेंडर रेजिग्नेशन, राजीनामा देने. टाइम इज एंड टाइड, संधि योग्य वेड. हार्ड टाइम, कठिन दिवस, प्रतिकूल वेड. ब्रेक द रेकॉर्ड, मात करने. मेक अ क्लीन ब्रेस्ट, कबूल करने. टू ब्रीथ वन्स लास्ट, लोक सोडून किंवा जाणे किंवा मरणे. डेट, यस. इन ब्रीफ, थोडक्यात. ब्रिंग अप, वाढीव, सांभाळ करणे. टू बर्न द कॅन्डल ॲट अ बोथ एंड्स, उथळपट्टी करणे. घालून बसणे, लॉस म्हणजे गमावणे. करून हॅव नो बिझनेस, कसलाही अधिकार नसताना. बाय अँड बाय, सहज. कॉल फॉर, बोलवणे. टेक केअर ऑफ, काळजी घेणे. टू कॅरी आउट, पाडणे. टू बी कॅरीड अवे, पाहून जाणे, भरारून जाणे. कॅरी ऑन, चालू ठेवणे. इन माय केस, काही झाले तरी. इन केस, कदाचित. हार्ड कॅश, रोख रक्कम. द कॅट इन आउट ऑफ बॅग, सत्य बाहेर पडेल, पडणे. राउंड पिग इन स्क्वेअर बोल, अयोग्य, अपात्र असणे. पिकअप, घेणे. पाईल अप, सांडणे. टेक प्लेस, घडणे, होणे. टू प्ले विथ गेम, खंडीस, तोंड देणे. टू प्ले ट्रिक्स, युक्त्या प्रयुक्त्या करणे. द पॉइंट, मुद्देसूद. पॉइंट ब्लँक, उधळ उघड उघड येते. प्रिव्हेल ऑन, आग्रह करणे. टू पुल ऑन, कंठणे, ढकलणे. पुल पुट ऑन, वापरणे, परिधान करणे. आईज विटनेस, प्रत्यक्ष साक्ष देणे किंवा देणारा. फेस टू फेस, समोरासमोर. ऑन द फेस ऑफ इट, वर वर पाहता. फेस व्हॅल्यू, दर्शनी किंमत. ॲज अ मॅटर ऑफ फेस, खरे पाहता. विदाउट फेल, नक्की, न विसरता. फॅग एंड, शेवट. टेअर डील, चोक करणे, काम. इन गुड फेथ, भरव शाने. टू फॉल इन अ लव विथ, प्रेमात पडणे. फास्ट फ्रेंड, जिवलग मित्र. इन फेवर ऑफ, च्या साठी. फेड अप विथ, उबल घेणे, कंटाळवणे. टू हॅव अ फिंगर इन द पाय, गुंतून जाणे. इन द केस, काही झालं मला वाटत. हरी अब, अशा प्रकारे भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला अशा प्रकारे भरपूर प्रो ॲटम्स अँड फ्रेजेस माहिती असणं गरजेचं आहे. बघा, टू रिप्लाय ऑन, अवलंबून असणे. टू पीप इन, टू फील, हे वेगवेगळे असे सगळे वाक्प्रचार आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि ते कुठं टाकता येईल फिलिंग द बँक्समध्ये, ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचं यायला पाहिजे. म्हणून त्याचं मराठीमध्ये अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. गॉड, हां, इन द सम ऑफ शोर, सुख दुःखात. मग कोण गेलं, काय गेलं, त्याच्यामुळं तुम्हाला अपबेड, फेअरवेल टू, निरोप घेणे, हां, अशा प्रकारे वेगवेगळे प्रकारचे भरपूर प्रकारचे वाक्प्रचार असतात. ते तुम्ही अभ्यासा आणि अशा प्रकारे वाक्प्रचाराचा वापर करताना वाक्यांमध्ये वाक्प्रचाराचा वापर करा. त्यामुळे तुमचं म्हणजे एकदम चांगले इम्पॅक्ट कळेल पॅसेजमध्ये,
आणि त्या प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील अशी मी आशा करतो। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला ग्रामर शिकायचं आहे। आता मी तुम्हाला इंग्लिशमध्ये इंग्लिश मीडियमच्या पोरांसाठी आता सुरू करणार आहे, 2 ते 10 स्टँडर्ड लगून चालू करणार आहे इंग्लिश मीडियमच्या पोरांसाठी। अशाच प्रकारे नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओज, एज्युकेशनल व्हिडिओज पोरांसाठी येत राहतील आणि मी चांगल्यातला चांगल्या उत्तमातला उत्तम देण्याचा प्रयत्न करेल। तुम्हाला हा धडा आवडला असेल आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सगळे जे अपंग आहेत, जे मी खुद अपंग आहे स्वतः किंवा त्यांना सुद्धा अपंगल असतं, ते कुठं जाऊ नाही शकत ग्रामरचं वाचायला, त्यांच्यासाठी मी काढण्यात आलेले। त्यांनी फक्त एक क्लिक करावं आणि त्यांनी पाहावं हे सगळे व्हिडिओज आणि त्यांना थोडंफार काय ना ग्रामर यावं, थोडंफार त्यांना वाचता यावं, रिडिंग यावी, त्यासाठी हा मी छोटासा प्रयत्न माझ्या ह्या इझी टीचिंग यूट्यूब चॅनलवरून करत आहे। अशाच प्रकारे त्यांना आता जे इंग्लिश मीडियमचे पोर असतील, ते देखील काही अपंग असतील, त्यांना काही येत नसेल वाक, त्यांच्या वह्या अनकम्प्लीट असतील, तर त्यांच्या बुक कम्प्लीट माझ्या यूट्यूबमध्ये दिसतील त्यांना। अशा उत्तम प्रकार मी त्यांना करून देईल आणि इझिली ते सहज ओरली सांगू शकतात आणि लिहूनही शकत हाताने, तर ते ओरली सांगून सुद्धा त्याच्या माइंडमध्ये ठेवू शकतात। अशा प्रकारे मी हा छोटासा प्रयत्न या आपल्या यूट्यूब मार्फत करतो। तुम्हाला हा धडा आवडला असेल लाईक करा, शेअर करा, अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ मी आणत जाईल। तुम्हाला आवडलं असेल प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।